नमस्कार विद्यार्थी मित्र हो। काल आपण भुईमुगाचे पीक संरक्षण हा टॉपिक पॉइंट सुरू केला होता, त्यामध्ये आपण पहिला अ पार्ट भुईमुगावरती किडी किंवा कीटक यांची माहिती घेतली, त्यामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे, पाणी पोखरणारे, खुमणी आणि वाळवी यांच्याविषयी आपण माहिती थोडक्यात घेतली। आज आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय, त्यामध्ये भुईमुगावरील रोग किंवा डिसीजेस यांचा आपण अभ्यास करणार आहे। त्यामध्ये पहिला रोग आहे टिक्का, दुसरा मुळकूस, तिसरा तांबेरा, चौथा रोगावरील करपा आणि पाचवा मर रोग, या थोड्या त्या रोगाची थोडक्यात आपण माहिती घ्यायची आहे। आता पहिला रोग आहे तो टिक्का रोग। आता हा टिक्का रोग बुरशीजन्य रोग आहे। सर्कोस्कोरा अरॅचिडिकोला आणि सर्कोस्कोरा पर्सोनाटा नावाची बुरशी आहे, त्या बुरशीमुळे हा प्रामुख्य होतो। तुम्ही फक्त नाव ठेवायचं, हा बुरशीमुळे हा रोग येतो। प्रामुख्याने भुईमुगाच्या पानावरती हा रोग दिसून येतो। पानावरती लहान तपकिर रंगाचे ठिपके दिसतात आणि ठिपक्यांच्या भोवती पिवळ्या रंगाचं वलय असतं। कालांतराने ही पाने करपतात आणि गळून पडतात आणि याचा अपाय नंतर भुईमुगाच्या शेंगदाण्यांच्यावरती होतो। ज्यावेळी शेंगामध्ये जे दाणे असतील ते लहान सुरकुतल्यासारखे दिसतात, या रोगाच्या प्रादुर्भाव काय होतात, सुरकुतल्यासारखे दिसतात। मग कंट्रोलसाठी किंवा उपायासाठी काय करायचं, तर उपायासाठी जे आपण बियाणे निवडणार आहे ते रोगप्रतिकारक जातींची निवड करायची, बियाण्यावरती बीज प्रक्रिया करायची, त्यामध्ये थायरमची प्रक्रिया करायची। त्यानंतर जर पिकावरती सुरुवातीच्या काळात रोग आला असेल त्यावेळी 22-3 ची आपण पिकावरती फवारणी केली तर कंट्रोल होऊ शकतो। आणि 35 दिवसानंतर 300 मेश गंधकाची भुकटी, 300 मेश गंधकाची भुकटीची काय करायची, आपण धुरणी करायची आहे। त्या गंधकाच्या भुकटीमुळे काय असेल, बऱ्यापैकी ह्या तांबे हे ज्या टिक्का रोगाचा आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो। 2 नंबर आहे मुळकूस। आता मुळकूस म्हटल्यानंतर जमिनीतला भाग, मुळाचा भाग आणि खोडकूस, म्हणजे जमिनीच्या सानिध्यात असणारा खोड, या दोन्हीवरती ह्याचा हल्ला होणार आहे। आता ह्या रोगाचा प्रसार ह्या ऍक्च्युली जमिनीमध्येच हा रोग असतो आणि ह्या जमिनीत ज्यावेळी आपण बियाणं पेरतो त्यावेळी काय असेल, पिकाची वाढ झाल्यानंतर प्रामुख्याने मुळावर आणि खोडावरती हल्ला केला जातो। आता ह्यामध्ये सुरुवाती लक्षणामध्ये काय दिसणार आहे, पीक वडणं आपल्याला वाढल्यासारखे दिसेल आणि आपण एखादं असं रोगट पीक उठून बघितलं तर त्यामध्ये काय असेल, मुळ्या सडलेल्या असतात, मुळ्या त्याच्या सडलेल्या असतात, खोडाचा भाग जो जमिनीचा भाग असतो ते कुजलेला असतो आणि मुळावरती आपल्याला मोहरीसारखे बारीक बारीक काय असेल त्यावरती कण दिसतील। तेव्हा समजायचं की म्हणजे बुरशीची वाढ असेल, तेव्हा समजा आपल्या पिकामध्ये मुळकूस किंवा खोडकूस आलेलं आहे। कंट्रोलसाठी काय करायचं आहे, तर ह्या ठिकाणी कंट्रोलसाठी आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला पाहिजे। पाण्याचा निचरा जर चांगला होत असेल तर आपल्या ह्या ठिकाणी मुळकूस किंवा खोडकूस आपल्या या ठिकाणी पिकामध्ये आढळणार नाही। आणि दुसरी प्रक्रियामध्ये त्यामध्ये बियाण्याला थायरम किंवा कॅप्टन याची बीज प्रक्रिया करून पेरणी करायची आहे, तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी ह्याचा कंट्रोल होऊ शकतो। आणि पुढच्या स्टेपमध्ये ब्रासिकॉल हे नावाचं जे बुरशीनाशक असेल ते बुरशीनाशक काय करायचं, त्यामध्ये आपण त्या पिकाच्या बाजूने काय करायचं किंवा जमिनीमध्ये मिसळून टाकायचं, त्यामुळे आपल्याला मुळकूस किंवा खोडकूसचं नियंत्रण होईल। त्यानंतर पुढचा येतो तांबेरा। तांबेरा म्हणजे रस्ट। आता इथं आपण पहिल्यांदा टिक्का बघितला की तांबेरा बघितला, इथं सुद्धा ठिपके तसे दिसतील पण इथं पिवळ्या रंगाचं वलय असणार नाही। या टिपके काय असतील, पानावरती टिपके पडतील, ते तांबूस तपके रंगाचे असतील आणि मग त्या तांबेराचं प्रमाण वाढलं तर काय होतं, पूर्ण पानभर काय असतात ते टिपके वाढतात आणि पान आपल्या विटकरी रंगाचे दिसायला लागतं। त्यावेळी समजा आपल्या पिकामध्ये काय असेल, तांबे रोग आलेला आहे, हा सुद्धा बुरशीमुळे होतो आणि याचा प्रसार पाऊस, कीटक असेल किंवा बियाणे मार्फत किंवा हवे मार्फत या सगळ्यांच्या मार्फत ह्याचा होऊ शकतो। त्यामुळे काय असेल, याचा कंट्रोल करणं फार गरजेचं असतं। यासाठी जे बियाणं निवडणार आहे ते रोगप्रतिकार जातींची लागण करायची आहे। आणि दुसरं त्यामध्ये झायनेम किंवा काय बुरशीनाशकाची आपण या ठिकाणी फवारणी करायची आहे, तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी तांबे रोगाचा काही कंट्रोल करता येईल। नेक्स्ट 4 नंबर आहे रोपावरील करपा। आता हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे। त्यामध्ये काय होतं की आपण बियाणं जर पेरलं, ते बियाणं पेरल्यानंतर त्यामध्ये लक्षणामध्ये काय असेल की बियाणं आपल्याला एकतर पहिलं लक्षण दिसेल बियाणं सडलेलं दिसेल, नंतर बियाणं उगवलं रोप करपलेलं दिसेल आणि रोप करपल्यानंतर नंतर पुढे जर रोपाची वाढ झाली असेल तर काय असेल, वर्ण झाड काय असेल वाळत आलेलं असेल आणि पूर्णपणे काय असेल, पीक आपलं नष्ट होऊ शकतं। त्यामुळे हा रोपावरील करपा महत्वाचा रोग असेल ह्यामध्ये। त्या रोपावरील करपासाठी काय करायचं आहे, महत्वाचं म्हणजे काय असेल, ह्याला बियाण्याची प्रक्रिया महत्वाची आहे यातली, यामध्ये रोपावर करपा रोग टाळायचा असेल तर, कारण त्यामध्ये मग बियाण्याला काय करायचं, आपण पूर्वी आपण बघितलेलं थायरम किंवा कॅप्टनची प्रक्रिया करायची, त्याचबरोबर ट्रायकोडर्मा व्हिरिडी तर हे जैविक बुरशीनाशक आहे, त्याची काय असेल प्रतिकूल बियाणं 4 ग्रॅम याप्रमाणे प्रक्रिया करायची, ह्या रोगाचा आपण कंट्रोल करू शकतो। आणि शेवटचा रोग येतो मर रोग।
आता मर म्हणल्यानंतर विल्ट म्हटलं जातं त्यामध्ये, यामध्ये बियाणं पेरलं, रोप उगवलं आणि पीक वरनं वाळून पूर्णपणे मेलं असेल तेव्हा समजायचं आपल्या प्लॉटमध्ये काय असेल, मर रोग आला असेल, त्यामुळे पानं पिवळी पडतात आणि पीक वरनं काय असेल पूर्णपणे वाळून जातं. यासाठी कंट्रोलमध्ये काय करायचं असेल, बियाण्याला पुन्हा आपण थायरम किंवा कॅप्टनची प्रक्रिया करायची आणि आपलं काय असेल जमिनीतला पाण्याचा निचरा चांगला झाला असेल तर मर रोगाचा आपल्याला काय असेल आपल्या नियंत्रण करता येतं. म्हणजे इथं असलं आपण काय करणार आहे, थायरम किंवा कॅप्टनची प्रक्रिया करणार आहे. त्या ठिकाणी हे आपण आपण रोगांच्या विषयी थोडक्यात माहिती घेतली. आता इथं बघा की मी इथं प्रत्येकासमोर लिहिलेलं आहे, टिक्का 300 mg गंधकाची बोट. 300 mg म्हणजे काय असेल, एक प्रकारे चाळ नसते त्यामध्ये जी पावडर पडणार आहे ती त्या चाळणीपर्यंत ती गंधकाची पावडर काय असेल धुरळणी करायची आहे. मूळपूरसाठी ब्राशिकॉल जमिनीवर टाकायचं आहे. तांब्यासाठी काय झायनेटची फवारणी करायची आहे. रोपावर करपासाठी ट्रायकोरमा व्हिरिडी हे 4 ग्रॅम प्रति किलो बियाणेच लावायचं आहे आणि मूळ रोगासाठी थायरमची बियाणे प्रक्रिया करायचं आहे. हे पुन्हा इथं काय लिहिलंय, परीक्षेमध्ये आपल्याला तुम्हाला डिटेलमध्ये माहिती विचारली जात नाही त्यामध्ये. आता भुईमुगावरची पीक संरक्षण प्रश्न काय असतो, भुईमुगावरील पीक संरक्षण नियंत्रण फक्त लिहा, नियंत्रण लिहा. नियंत्रण म्हणजे काय, एका वेळीत लिहायचं आहे तुम्ही. त्यामध्ये काय लिहिणार, टिक्का या रोगा नियंत्रणासाठी 300 mg गंधकाची भुकटी धुरळावी एवढं उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे हे तुम्ही एवढं पर्टिक्युलर एवढं दाखवून ठेवायचं. जास्त प्रमाणात चुकून एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा टिक्काविषयी जर माहिती विचारली असेल तर टिक्काविषयी माहिती लिहिताना मग आपल्याला त्या पूर्णपणे डिटेल आपण मग सांगितल्याप्रमाणे पानावरती तपकिरी टिपके पडणे, त्याभोवती पिवळ्या रंगाचं वलय असणे ही सगळी माहिती यामध्ये लिहायला लागेल. अन्यथा आपल्याला काय असेल त्यामध्ये फक्त पीक संरक्षणामध्ये काय असेल एवढंच ह्या माहिती विचारलं आहे. आता आपण हा टॉपिक इथं आपला संपतोय. आता या टॉपिकमध्ये प्रश्न नेमके काय प्रश्न विचारले जातात म्हणजे बोर्डाच्या दृष्टीनं किंवा आपल्या परीक्षे दृष्टीनं, याच्यावरती प्रश्न कुठले असतील बघा. पहिल्यांदा तुम्हाला वनस्पतीशास्त्रीय नाव पाठ पाहिजे, आर्यच हायपोजिया त्याचं कुल माहिती पाहिजे, शेंगाकूल लेग्युमिनेशी मूळ स्थान ब्राझील हे पाठच झालं पाहिजे. त्यानंतर तेलबिया पिकांचे महत्व आपण पहिला पॉईंट घेतला होता, तेलबिया पिकांचे महत्वामध्ये तुम्हाला ते 7 ते 8 पॉईंट कव्हर झाले पाहिजे. तेव्हा 4 मार्काला विचारलं तर 8 पॉईंट द्यायला लागतात, 2 मार्काला विचारलं तर तुम्हाला 4 पॉईंट कव्हर करावे लागतील. भुईमुगाचे आर्थिक उपयोग किंवा महत्व पाठ पास झालं पाहिजे हे आठवून ठेवायचं तुम्ही. त्यानंतर जमीन हवामान, त्यानंतर पुढच्या मध्ये इक्रीशॅट पद्धत, त्यानंतर भूमिगाच्या जाती आणि मग नंतर पुढे ह्यामध्ये काय असेल काढणी, भूमिगाची वाळवणी हे पॉईंट आपल्या ह्यातले कव्हर करायला लागतात त्यामध्ये. आणि मग शेवटच्या प्रश्नामध्ये काही वेळा विचारलं जातं 8 मार्कासाठी, त्यामध्ये फक्त एक एक शब्द लिहायचा असतो म्हणजे एक एक प्रश्न असतो. भूमिगाशी खाली मुद्द्यावर उत्तरे लिहा, त्यातलं खाली 2 मध्ये विचारलं जातात. वनशास्त्रीय नाव कुल ते तुम्ही ते लावून लगेच लिहायचं, आरेशा एपोजिया कुल शेंगाकुल 2 मार्क्स मिळाले. त्यानंतर पुढच्या पॉईंटमध्ये काय असेल त्याचे 2 उपयोग लिहा. त्यानंतर तिसरा प्रश्न असेल त्यामधला काय की तिथे पूर मशागत लिहा, त्यामध्ये नांगरणे, ढेकळे पडणे, कुळवणे, स्वच्छ मशागत, सपाटीकरण, 5 विषय थोडक्या थोडक्या एके ओळीमध्ये माहिती लिहायची आणि प्रश्न कव्हर करायचा. त्यामध्ये काय असेल 4-5 प्रश्न विचारले जातात 8 मार्कासाठी, त्यात तुम्ही 4 सोडवायचं, प्रत्येकाला 2 मार्क असतात, ऑब्जेक्ट टाईप प्रश्न असतात आणि आपल्याला ते सोपे जातात ह्यामध्ये. आणि ह्याप्रमाणे आपण काय असेल हे प्रकरण आपण इथं संपवतोय. हे प्रश्न तुम्ही थोडीफार तयारी करायची, आतापासून एकमेकाला प्रश्न विचारायचे आणि वनस्पती शास्त्रीय नाव काय, भुईमुगाचं कुल कुठलं आहे, नंतर मूळ स्थान कुठलं आहे, एका जातीचं नाव सांग, फुले प्रगती, फुले व्यास, फुले उनप, एकमेकाला विचारलं तुम्हाला काय असेल ते सोपं जातं. आणि मग तुम्ही आठवणीत इथं आपण बोर्डवरती सुद्धा ते लिहिलेलं आहे प्रत्येक पिकाविषयी त्याचं कुल काय, नंतर हंगाम कुठला आहे, जाती कुठले आहेत, ते तुम्ही इथं आल्यानंतर बोर्ड ते वाचायचा. बोर्ड वाचल्यामुळे तुम्ही दररोज जरी एक एक शेजा पाठ केलं तर तो आठवण ठेवलं तर तुम्हाला काय असेल त्या बोर्डमध्येच फक्त तुम्हाला 15 ते 20 मार्क्स मिळून जातील त्यामध्ये तुम्हाला बोर्डाला. त्यामुळे तुम्ही आतापासून जर आठवण ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या ठिकाणी सोपे जाईल. ओके, थांबूया आपण.